नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी डोंबिवलीकर सपना पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करत आहे. सुंदर दिवसाला तुम्हाला सुंदर शुभेच्छा. आता 9 दिवस आपले सुंदरच असणार आहेत आणि आज आहे 2रा दिवस. तो आज आहे हिरवा रंग. तर माझ्याकडे एकदम डार्क हिरवी साडी नाही आहे, सो मी ही घातलेली आहे. हिच्यामध्ये थोडं हिरो मॅचिंग होतं आहे. तर वॅक्सिनचा माझ्यावर थोडासा असर झालेला होता, माझं डोकं आणि थोडं अंग दुखत होतं, सो मी गोळी खाल्लेली होती. तर एवढं काय मला काय वाटत नाही. सो आता मला बरं वाटतं आहे. थोडा मी दुपारी आराम केला होता, ताप वगैरे काय आलं नाही जास्त मला. सो देवीची कृपा. आणि आता मी एकदम सोप्पा देवीसाठी प्रसाद करणार आहे. सो आज मी शिरा बनवणार आहे. तर चला मग आपल्या किचनमध्ये जाऊया आणि शिरा बनवूया. सो फ्रेंड्स, आता मी आपल्या किचनमध्ये आलेली आहे आणि चला फटाफट बनवून घेऊया प्रसादाचा शिरा. शिरा सगळ्यांनाच आवडतो, नाही का? चला सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, मी आता पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. सो आता 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर वापरणार आहे त्याच्यामध्ये आणि 4 वाटी गरम दूध वापरणार आहे. तुम्हाला प्रमाण सांगते. सो आता मस्त आपण रवा चांगला परतून घेऊया, मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत. सो फ्रेंड्स, आता आपला मस्त शिरा भाजून झालेला आहे. ब्राऊन चांगला मंद गॅसवर भाजायचा आहे आपल्याला, स्लो गॅसवर. आता याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालणार आहे. 1 वाटीला मी 1 वाटीच प्रमाण घेते. 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर. तर फ्रेंड्स, आता साखर टाकल्यानंतर 2 मिनटं परतून झालेलं आहे. आता आपल्याला गरम दूध ओतायचं आहे. सो हे गरम दूध मी केलेलं आहे आणि 1 वाटीला 4 वाटी घेणार आहे मी गरम दूध. हळूहळू घालायचं आहे, गरम आहे. चांगलं मस्त हलवून घेऊया. साई आलेलं आहे, बडबड करत आहे, पाहू शकता. आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मी झाकून ठेवते. आता झाकण काढून बघूया, थोडं हलवून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट घाल आणि इलायची पावडर घालायचे. थोडंसं परत आपण मिक्स करून घेऊया. आपला तयार झालेला आहे, चला प्लेटमध्ये काढून घेऊया. सो फ्रेंड्स, नैवेद्य तयार झालेला आहे. चला मग ताईकडे जाऊया आणि देवीला दाखवूया. सो फ्रेंड्स, आता मी आलेली आहे ताईकडे आणि ताई नैवेद्य दाखवत आहे. ताई दी बघा, मस्त हिरवा कलर घातलेला आहे. मस्त दिवे वगैरे लावलेले आहेत सोनीने, मस्त आज आमच्या सजावट केलेली आहे. सो फ्रेंड्स, मी आता घरी आलेली आहे आणि घरच्या बाप्पाची पण पूजा वगैरे केलेली. घरच्या बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि सो जेवढं आपण श्रद्धाभक्तीने बाप्पाचं करू तेवढं आपल्याला फळ मिळतेच, त्याच्यामध्ये काय गत्यंतर नाहीच आहे. सो
मी भरपूर अनुभव घेतलेला आहे आणि मी आज शिरा बनवलेला होता तर तोही मी सपना किचनच्या रेसिपीमध्ये बनवून टाकलेला आहे. सो त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देते. सो ते तुम्ही बघा आणि मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. अजून पण मला बरेच काही काम करायचं आहे. आज थोडं अंगामध्ये कणकण वाटतेच. तरीही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि नवरात्री अशीच घरी साजरी करूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.